नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतोय वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्याच्या शिपाई भरतीच्या 90 जागा आहेत आणि चालक भरतीच्या 36 जागा आहेत। दोघांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण या जागांचं विभाजन बघणार आहोत। वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती, पोलीस शिपाई चालक भरती संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, इथे जर बघितलं तुम्ही तर पोलीस शिपाईच्या ज्या जागा आहेत 90, त्या कशा पद्धतीने विभाजित केलेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। पोलीस शिपाईच्या अनुसूचित जातीसाठी 12 जागा आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारण 2, महिला 4, खेळाडू 1, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दलाला 1 जागा। अनुसूचित जाती 12, अनुसूचित जमातीला 6 जागा आहेत, सर्वसाधारण 3, महिला 2, माजी सैनिक 1। वीज या ठिकाणी अ आपण बघतो आहोत। बघा, वीज अ जे आहे, वीज अ ला या ठिकाणी 3 जागा आहेत, 2 सर्वसाधारण, 1 महिला। भजला या ठिकाणी तुम्ही बघतायत 1 जागा, एकूण 2 जागा। भज कला या ठिकाणी सर्वसाधारण 2 आणि महिला 1 जागा आहे। भज डला इथे सर्वसाधारण 1, महिला 1। विमा प्रला 2 आहेत, सर्वसाधारण 1, महिला 1। इतर मागास वर्ग जे आहेत यामध्ये सर्वसाधारणला जागा आपल्याला 4 दिसतायत, महिलांना 5, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3 जागा आहेत, त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पल्ली 1, गृहरक्षक दल 1 जागा या ठिकाणी आहे। पुढे ईडब्ल्यूएस मध्ये एकूण 9 जागा आहेत, 9 पैकी या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 5 जागा सर्वसाधारण, 3 महिला आणि 1 जागा माजी सैनिकला आहेत। खुल्यामध्ये 34 जागा आहेत, 34 पैकी 9 सर्वसाधारण, 10 महिला, 2 खेळाडू, 2 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्याला 1 आहे आणि गृहरक्षक दलाला 2 जागा आहेत। मित्रांनो, असे एकूण 90 जागा आहेत पोलीस शिपाई भरतीच्या, ज्याच्यासाठी ही पदभरती होणार आहे। 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या तारखेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म कसा भरावा काय हे सगळं तुम्हाला या युट्यूब चॅनलला आणि आपल्या एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला सगळ्या बाबी डिटेल मध्ये अपलोड होतील। तुम्ही याला फॉलो करा, हे ऍप डाउनलोड करून ठेवा। नक्कीच तुम्हाला याच्यावरची फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा अभ्यास करण्यासाठी एक दिशा देणार आहे। आता महाराष्ट्राचे पोलीस शिपाई चालक भरती जी आहे, पोलीस अधीक्षक वर्धा इथलची शिपाई चालक भरती एकूण 36 पदांसाठी आहे। 36 पदांचं जर विभाजन या ठिकाणी तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 5 जागा अनुसूचित जातीसाठी आहे, सर्वसाधारण 2, महिला 2 आणि माजी सैनिक 1। अनुसूचित जमातीला 3 जागा आहेत, सर्वसाधारण 2, महिला 1। त्याच्यानंतर विजा अला या ठिकाणी विजा अला 1 जागा आपण बघतोय जी की सर्वसाधारणला आहे। भज बला या ठिकाणी 1 जागा आहे, सर्वसाधारण, भज क 1 सर्वसाधारण, भज ड 1 सर्वसाधारण। विमा प्रला 1 आहे सर्वसाधारणसाठी। इतर मागासवर्गाला 7 जागा आहेत, 4 सर्वसाधारण, महिला 2 आणि माजी सैनिकला 1, अशा 7 जागा। ईडब्ल्यूएसच्या 4 जागा ज्यामध्ये सर्वसाधारण 2, महिला 1 आणि माजी सैनिकला 1 आहे। खुल्यामध्ये या ठिकाणी 12 जागा आहेत, सर्वसाधारण 3, महिला 4, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, त्याच्यानंतर माजी सैनिक 1, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दलाला 1 जागा या ठिकाणी आपण बघतो आहोत। 36 जागांचं विभाजन पोलीस शिपाई चालकसाठी आहे। मित्रांनो, आपण चालक भरतीचे सुद्धा स्वतंत्रपणे लेक्चर घेतो आहोत। एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला पोलीस भरतीची जी फास्ट ट्रॅक बॅच आहेत त्याच्यामध्ये ते आपण लेक्चर घेतो आहोत। तुम्ही नक्कीच हे ऍप डाउनलोड करा, एसटीआय आरसीपी हे नाव आहे, प्ले स्टोअरला सर्च करा। सगळं स्टडी मटेरियल पोलीस भरतीची नवीन टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे, 2022 ही नवीन बॅच, तिचे प्रवेश सुरू आहे। बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 300 प्लस सराव पेपर, गणित, बुद्धिमत्ता, जी के, मराठी, सगळं काही। 4 महिन्याची बॅच आहे, त्याच्या आधी तुमचा पेपर होऊ शकतो। आपण कालावधी मुद्दाम जास्त ठेवलाय, आपण जबरदस्त तुम्हाला दिशा देणारी ही बॅच एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन। चला, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।